फक्त 10 मिनिटांमध्ये अतिशय सुंदर रंगाची आणि मस्त चवीची ही बासुंदी आपली तयार होणार आहे. नमस्कार, खूप स्वागत आहे तुमचं सुवर्णाज किचन रेसिपीमध्ये. तर आज आपण अगदीच 10 मिनिटांमध्ये मस्त रंगाची मस्त चवीची बासुंदी कशी करायची ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. तर ही बासुंदी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये दूध घेते आणि इथे मी 1/2 लिटर हे दूध घेते. तर हे दूध तुम्ही गाईचं म्हशीचं पॅकेटमधलं कमी फॅटचं किंवा फुल फॅटचं कोणतंही घेऊ शकता, शक्यतो हे दूध तापवलेलं नसावं. तापवलेल्या दुधावरती साय किंवा मलाईवरती निघून आलेली असते, त्याच्यामुळे आपली जी बासुंदी आहे छान क्रीमी अशी होणार नाही, त्यामुळे शक्यतो न तापवलेलं दूध आपल्याला इथे वापरायचं आहे. तर 1/2 लिटर दुधासाठी इथे मी साधारण 50 ते 60 ग्रॅम हा खवा घेतलेला आहे. तर या खव्याचं परफेक्ट असं काही प्रमाण नाही आहे, तुम्ही यापेक्षा कमी किंवा जास्त खवा घेऊ शकता. कमी खवा घेतला तर बासुंदी जास्त वेळ शिजवावी लागेल आणि जास्त खवा घेतला तर अगदी कमी वेळात ही बासुंदी तयार होईल. तर हा खवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, अगदी पॅकेटमधला किंवा मिल्क पावडरपासून बनवलेला खवा जरी घेतला तरी चालू शकतो. किंवा तुमच्याकडे जर खवा नसेल तर इथे तुम्ही साधारण 50 ते 60 ग्रॅम किंवा साधारण 1/2 वाटी इथे मिल्क पावडर वापरू शकताय. तर याबरोबरच आपल्याला लागणार आहे साखर. तर इथे मी 1/2 वाटी ही साखर घेतलेली आहे आणि चमचाने म्हणाल तर साधारण 4 ते 5 चमचे ही साखर मी घेतलेली आहे. तर इतक्या साखरेच्या प्रमाणामध्ये परफेक्ट गोड अशी ही बासुंदी तयार होते. पण तुम्हाला अगदी फिकी बासुंदी हवी असेल तर साखर थोडीशी कमी करा आणि अगदीच गोड बासुंदी हवी असेल तर थोडीशी साखर तुम्ही वाढवू शकताय. तर आपल्याला हा खवा छान असा भाजून घ्यायचा आहे आणि दूधसुद्धा आपण आता गॅसवर उकळण्यासाठी ठेवूयात. तर इथे मी गॅसवरती दूध उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. तर सुरुवातीला गॅस मी थोडासा मोठा ठेवलेला आहे. दुधाला उकळी येईपर्यंत आपण वाट बघायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे. तर दूध आपल्याला खूप वेळ आटवत बसायची गरज नाही आहे, कारण अगदी 10 मिनिटांमध्ये आपण ही बासुंदी बनवणार आहोत. दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. गॅस इथे मी कमी केलेला आहे आणि हे दूध आपल्याला एकसारखं मिक्स करत राहायचं आहे. दुधावरती साय जमू द्यायची नाही आहे, ही साय दुधामध्ये मिक्स करत राहायची आहे, म्हणजे आपली बासुंदी मस्त एकसारखी अशी तयार होते. तर हे दूध आपल्याला आटवायचं नाही आहे, तर अगदी 2 मिनिटे आपण हे दूध उकळवून घेणार आहोत. दूध उकळत आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी हा खवा पॅनमध्ये भाजून घेते. तर हा खवा आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा आहे, यामध्ये तूप वगैरे काहीही घालायचं नाही. अगदी 2 मिनिटांमध्ये हा खवा मस्त असा भाजून होतो. खवा भाजल्याचा मस्त असा सुवास येतो, हलकासा रंग बदलतो आणि हलकासा मऊसर असा हा खवा होतो, म्हणजे आपला खवा हा भाजलेला आहे असं समजायचं. तर इथे हा खवा बघा मस्त असा भाजून झालेला आहे. तर आता मी गॅस बंद करते आणि हा खवा आपण दुधामध्ये घालून घेऊयात. तर हे दूध अगदी बारीक गॅसवरती फक्त 2 मिनिटे मी उकळण्यासाठी ठेवलं होतं आणि आता याच्यामध्ये हा खवा घालून आपल्याला व्यवस्थितच हे मिक्स करून घ्यायचं आहे. या खव्याच्या सगळ्या गाठी मोडल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपण व्यवस्थितच हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, गॅस आता आपल्याला अजिबात वाढवायचा नाही आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या खव्याच्या गाठी तुम्ही अशा पद्धतीने पळीने किंवा चमच्याने मोडून घेऊ शकताय. दूध गरम आहे, यामुळे हा खवा दुधामध्ये मऊ होतो आणि पटकन मिक्स होतो. तर इथे तुम्ही बघू शकता खवा व्यवस्थित मिक्स झालेला आहे दुधामध्ये आणि मस्त एकसारखं हे दूध दिसत आहे आणि आपली बासुंदी बनायला सुरुवात झालेली आहे. तर आता खवा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा 1-2 मिनिटे बारीक गॅसवरती आपल्याला हे दूध उकळवून घ्यायचं आहे. तर इथे नरसोबावाडीची जी बासुंदी असते त्या बासुंदीला अप्रतिम असा रंग असतो. तर तसा रंग येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर हे दूध आपण एका बाजूला उकळत ठेवूयात आणि दुसऱ्या बाजूला ज्या पॅनमध्ये आपण खवा परतून घेतला किंवा भाजून घेतला त्याच पॅनमध्ये जी आपण साखर घेतली होती मोजून ती सगळी साखर अशा पद्धतीने पसरवून द्यायची आहे. सुरुवातीला गॅस थोडासा मी मोठा ठेवलेला आहे आणि ही साखर वितळण्याची आपल्याला वाट बघायची आहे. साखर वितळायला सुरुवात झाली की आपण या पद्धतीने ही साखर मिक्स करून घ्यायची आहे. तर आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि ही साखर आपल्याला एकसारखी मिक्स करत राहायची आहे. तर यामध्ये आपल्याला काहीही घालायचं नाही आहे, फक्त ही साखर आपल्याला वितळवून घ्यायची आहे. संपूर्ण साखर वितळेपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने एकसारखं हे मिक्स करत राहायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता साखर वितळलेली आहे आणि मस्त असं हे कॅरमल आपलं तयार झालेलं आहे. तर अगदी मस्त रंगाची अशी बासुंदी तुम्हाला हवी असेल तर छान डार्क रंगावरती हे कॅरमल बनवा आणि अगदी हलकासा रंग तुम्हाला बासुंदीला यायला हवा असेल तर तुम्ही अगदी हलक्याशा रंगावरती हे कॅरमल बनवून घेऊ शकता. तर इथे मला हवा तसा रंग या कॅरेमलला आलेला आहे. तर आता मी गॅस बंद करून हे कॅरेमल दुधामध्ये घालते.
तर हे कॅरेमल दुधामध्ये घालण्यापूर्वी मी हा दुधाचा गॅस बंद केलेला आहे आणि इथे पळीने थोडंसं कॅरेमल दुधामध्ये मी टाकून बघते आणि त्याच्यानंतर हे सगळं कॅरेमल मी या पॅनमधलं या दुधामध्ये ओतून घेते. तर इथे मी दुधाचा गॅस बंद केला आणि थोडंसं कॅरेमल टाकून चेक केलं तर असं करण्याचं कारण म्हणजे दूध खूप गरम असेल आणि कॅरेमलसुद्धा खूप गरम असेल आणि सगळं कॅरेमल तुम्ही एकाच वेळेला ओतलात तर अशा वेळेला दूध फसफसून वरती येण्याची शक्यता असते आणि हातावरती उडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला अगदी थोडीशी ही छोटीशी काळजी घ्यायची आहे. संपूर्ण कॅरेमल घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा दुधाचा गॅस मी चालू केलेला आहे आणि दूध थोडंसं थंड होतं त्याच्यामुळे कॅरेमल घातल्यानंतर ते सॉलिड झालं होतं. दूध गरम झालं की पुन्हा ते व्यवस्थित असं मेल्ट होऊन जातं. तर इथे मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि कॅरेमल व्यवस्थित दुधामध्ये मिक्स झालेलं आहे. तर आता या दुधाचा किंवा या बासुंदीचा रंग तुम्ही बघू शकता, मस्तसा रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि कढईच्या साईडला जी मलाई जमा होत आहे ती आपल्याला प्रत्येक वेळेला काढून या बासुंदीमध्ये मिक्स करत राहायचं आहे. तर आता कॅरेमल घातल्यानंतर पुन्हा एकदा अगदीच 2 मिनिटे आपल्याला हे दूध किंवा ही बासुंदी शिजवून घ्यायची आहे. तर आता ही बासुंदी अगदी पटकन दाटसर व्हावी याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट यामध्ये घालायची आहे आणि ते म्हणजे हे कॉर्नफ्लॉअर. तर इथे मी 1/2 चमचा कॉर्नफ्लॉअर घेतलेली आहे. यापेक्षा जास्त कॉर्नफ्लॉअर इथे आपल्याला वापरायचं नाही आहे, फक्त 1/2 चमचा आपल्याला हे घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये साधारण 1-2 चमचे दूध टाकून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे दूध आपण या बासुंदीमध्ये ओतूयात आणि पुन्हा एकदा ही बासुंदी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. बासुंदी खूप गरम असल्यामुळे कॉर्नफ्लॉवरची स्लरी या बासुंदीमध्ये अगदी पटकन मिक्स झालेली आहे आणि ही बासुंदी छान दाटसर अशी लगेचच तयार झालेली आहे. तर दूध उकळायला ठेवल्यापासून आत्तापर्यंत साधारण 8-9 मिनिटे झालेली आहेत आणि ही बासुंदी आपली आता जवळजवळ तयार होत आलेली आहे. आणि या बासुंदीचा रंग तुम्ही बघू शकता, अगदी अप्रतिम आलेला आहे. परफेक्ट असा रंग आणि कन्सिस्टन्सीसुद्धा अगदी मस्त या बासुंदीला आलेली आहे. तर ही बासुंदी आत्ता तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असेल पण ही थंड झाल्यानंतर किंवा तुम्ही काही तास या बासुंदीला फ्रीजमध्ये ठेवलात तर ही बासुंदी अगदी दाटसर अशी बनून तयार होते. तर अवघ्या 10 मिनिटांमध्ये ही आपली सुमधूर बासुंदी बनून तयार झालेली आहे. तर आता मी गॅस बंद करते आणि आता शेवटी याच्यामध्ये मी वेलदोड्याची पावडर घालते. तर तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं जायफळ खिसून किंवा जायफळाची पावडर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकताय. तर आता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते आणि ही बासुंदी आपण आता पूर्णपणे थंड करून घेऊयात. तर याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घातलेले नाही आहेत पण तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकताय. तर ही बासुंदी आता मी पूर्णपणे थंड करून घेते. तर इथे मी रूम टेम्परेचरवरतीच ही बासुंदी छान थंड करून घेतलेली आहे, फ्रीजमध्ये ठेवलेली नाही आहे. फ्रीजमध्ये ठेवली की अजून जास्त दाटसर ही बासुंदी होणार आहे. तर मला अशीच आवडते पण तुम्हाला जर यापेक्षा दाटसर हवी असेल तर ही बासुंदी अजून थोडा वेळ तुम्ही शिजवून घेऊ शकता किंवा थोडासा खवा वाढवून घेतला तरी चालू शकतं. तर ही बासुंदी आता एका बाउलमध्ये मी काढून घेते. तर मस्त रंग या बासुंदीला आलेला आहे आणि अगदी सुंदर अशी ही बासुंदी आपली बनून तयार झालेली आहे. फक्त 10 मिनिटांमध्ये ही मस्त आपली बासुंदी बनून तयार झालेली आहे. अगदी कमी साहित्यात झटपट मस्त अशी ही बासुंदी आपली बनून तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने झटपट अशी ही बासुंदी बनवून बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.